ओके मी आया ना मी बघतो एंजॉय हॅलो ये वाडकय काय हा हा बोला ओके ओके काय झालं सर आता स्लिप मिळाले आज कुठल्या तरी बँकेची कॅशमॅन लुटली जाणार आहे पण जागा वेळ कोणती बँक काहीच माहित नाहीये आज रविवार आहे म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक असणार यस सर ताबडतोब माहिती काढा कुठल्या बँकेचा रेमिटन्स आज जाणार आहे कदम लोकल पोलीस स्टेशन वरून माहिती काढा कुठल्या बँकेने कॅश ट्रान्सफर करता पोलीस एस्कॉर्ट मागवला होता शक्य असेल तर एस्कॉर्ट वाढवा नसेल तर व्हॅनला वेगळ्या मार्गाने पाठवा जाधव सर हेडक्वार्टर्सला ताबडतोब कॉन्टॅक्ट करा मूव यस सर बोला हा हा ओके सर जनता बँकेचे कॅशमॅन ऑलरेडी निघाले 50 लाखाची कॅश आहे दोनच कॉन्स्टेबल आहेत कुठे निघाली शिवापूर शिवापूर तुम्ही बायपास मार्गे शिवापूरचा रस्ता पकडा यस सर आणि जाधव कदम तुम्ही बहादूर कॅम्प मार्गे तिकडे जा मूव व्हॅनचा नंबर काय व्हॅनचा नंबर MHY 1596 MHY 1596 काय झालं काय रे गाडीला माहित नाही यार काय पनवती लागले पोलीस आले काय बघा तू काय बोलला कानाखाली जाळ गाडी सांग ए तू जल्दी कर मी काय करू यार मी का मेकॅनिक आहे बघ तू शिवभाई अरे जखम केवढी खोल आहे माहिती आहे का रक्त पण खूप येते अरे रक्ताला मार गोळी हे बघे आपली टांग महत्वाची ना कॅश कॅश महत्वाची आहे अरे तू चल ना चल चल ती समोर डॉक्टरची पाठी दिसते ती गाडी ठीक होईपर्यंत बघून येऊ काय नको अरे पण नको अरे
डॉक्टरला संशयला असं काय बोललो का नाही. अरे तू क्या देख रहा है, चल ना. देख रहा हूं मेरे बाप. चल. दिवसा ढवळ्या दरोडा, गुन्हेगारी वाढत चाललीये, गुन्हेगारी वाढत चाललीये. साहेब कोण आहे? जरा एक मिनिट. हा बोला. काय म्हणजे डॉक्टर जोशी आपणच का? नाही 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 नाही, ती आमच्या बाबांची पाठी आहे. मग ते आहेत का? ते गेले वर 10 वर्षापूर्वी. पण ही पाठी छान वाटली, ठेवली. बोला काय काम आहे? माझ्या काकांचा ऍक्सिडेंट झालाय, जरा लागलंय. म्हणजे जवळपास एखादा इथे डॉक्टर वगैरे आहे का? हे बघा, जवळपास इकडे 2 किलोमीटरवर सिव्हिल हॉस्पिटल आहे, येथून तुम्ही असे सरळ गेलात ना. एक मिनिट एक मिनिट, तेवढं काय सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत जायची गरज नाही, इथे जवळपासच एखादा डॉक्टर मिळाला तर म्हणजे तात्पुरती मलमपट्टी वगैरे करायला. हे बघा, पलीकडच्या गल्लीत धनश्री सोसायटीमध्ये 1-2 डॉक्टर राहतात, तिकडे त्यांना जाऊन भेटा. धनश्री सोसायटी? धनश्री सोसायटी. ओके. काय पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लुटारू गायब? त्या आईला इकडे तुरडाळ माग होत चालले आणि पोलिसांच्या हातावरची तुरी मात्र स्वस्त होत चालली आहे. तुम्ही गेलात वर आमच्या हातात तुरी देऊन. अरे चल जल्दी चल बैठ. अरे चल लवकर जल्दी. बस चले तू चल. क्या हुआ? चलना यार. अरे क्या हुआ? रुक यार, कोशिश कर रहा हूं. अरे प्रॉब्लम है यार, गाड़ी का कुछ तो भी लफड़ा है, यहां स्टार्ट ही नहीं हो रही है. काय झालं काय तुझ्या गाडीला? एक शिवा एक काम करते हैं. अरे गाड़ी गई भाड़ में, हम लोग कैश लेके भाग जाते हैं. अरे कैश लेके भाग क्या जाते हैं? एवढी जड पेटी घेऊन कुठे पळत जाणार? तुला इकडे कुठे रिक्षा टॅक्सी दिसते मग? अरे ही गाडी दुरुस्त व्हायला पाहिजे आधी, त्यासाठी आपल्याला कुठेतरी लपायला पाहिजे. अरे मला सोडा यार, तुम्ही मला सोडा. हे बघा, मी पुढे व्हील वर बसतो, तुम्ही मागणं धक्का मारा. चला चला मारा धक्का. आणि हे बघे, लपायचं असेल तर एखादा डॉक्टरचा बंगला बघा. हा हा ठीक आहे, भेटया. संभाल के, चल मार धक्का. चल चल. वाडकर वाडकर, ते ऑलरेडी डन इट. ओ माय गॉड, सगळ्यांना अलर्ट करा. कॅश बॉक्स व्हॅन मध्ये नाहीये. त्यांना व्हॅनचा रूट परफेक्टली माहिती होता, म्हणून गर्दीपासून दूर निर्जन जागा त्यांनी निवडली. पण व्हॅन थांबल्याशिवाय शक्य नव्हता. व्हॅन थांबलीच का? सर हा गाडीत लपून बसला होता. कोण तू? जयंत वर्दे, जनता बँकेचा कॅशियर. हल्ला झाला कसा? व्हॅन थांबली का? इथे रस्त्यात एक गाडी आडवी उभी होती, ॲक्सिडेंट झाला असं समजलं म्हणून हवालदार खाली उतरला आणि अचानक त्या खाली पडलेल्या त्याला गोळी मारली. ड्रायव्हरवर इथून हल्ला झाला साहेब, मागून मला आणि या हवालदारला गोळी मारली. मला गोळी ओझरती लागली, मी जिवंत आहे असं वाटलं असतं तर त्याने पुन्हा गोळी झाडली असती, म्हणून मी लपलो साहेब. किती जण होते? तिघे जण होते साहेब. गाडी खाली लपलेला मुसलमान वाटत होता, दाढी मिशा होत्या, दुसरा पोरगेला असा होता, मागून हल्ला करणारा काळसर होता, साडे ओठ, कपाळावर गंध. कपाळावर गंध? हो, हवालदारांनी त्या गंधवाल्यालाच गोळी मारली साहेब. मेला तो? नाही, गोळी त्याच्या पायाला लागली असावी. कॅशची पेटी घेऊन ते निघून गेले साहेब. बरं, गाडीचं काही वर्णन, मॉडेल, रंग, नंबर काही लक्षात आहे तुमच्या? सॉरी साहेब, एवढं घाबरलं होतं की
नंबर लक्षात नाही. हा पण साहेब पांढऱ्या रंगाची सुमो आहे. पांढऱ्या रंगाची सुमो? जाधव वायरलेस वरनं सगळ्यांना गाडीचं वर्णन द्या. पांढऱ्या रंगाची सुमो क्विक. यस सर. कदम यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि नंतर यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा. यस सर. क्विक. शहरात परत जायची त्यांची हिंमत नाही आणि पळायचं असेल तर ते घाटाच्या दिशेनेच जातील. सर सकाळपासून घाटात दुरुस्तीचं काम चालू आहे. एक तास घाट बंद होता. आपलं इन्स्ट्रक्शन गेल्यानंतर ट्रॅफिक सुरू झालंय. आता ते घाट पार करू शकणार नाहीत. ते घाटात गेले नाही आहेत, शहराकडेही आले नाही आहेत. म्हणजे ते त्याच भागात जवळपास कुठेतरी असतील. वाडकर आपण व्हॅन लुटली तर? सर नाही, जस्ट फॉर द सेक ऑफ सपोजिशन. जर आपण एक व्हॅन लुटली आहे, आपल्याकडे 50 लाखाची कॅश आहे, एक गाडी आहे, एक जखमी माणूस आहे, तर आपण काय करू? जास्तीत जास्त लांब जाण्याचा प्रयत्न करू. करेक्ट, पण कुठे? घाट पार करू सर. यस यस सर, आय गॉट इट. त्यांना माहीत नव्हतं की घाट बंद होता, म्हणजे त्यांनी तिथेच जायला होतं. आणि आपण तर सगळ्या गाड्या चेक केल्यात, त्यांची गाडी तिथून गेलेली नाही. कारण ते तिकडे गेलेच नाही आहेत. पण का? का? सर मे बी ते त्याच भागातले असू शकतील. मे बी किंवा त्याला काही प्रॉब्लेम आला असेल. तू त्या भागातल्या कॉलनीज मधल्या लोकांकडे चौकशी कर. बघ कोणी आय विटनेस मिळतोय का. मी वर्धेला बोलवून घेतो. बघतो पोलीस रेकॉर्ड वरनं तो कोणाला ओळखतो का. इज द ओनली ट्रेस्ट आय विटनेस किंवा सस्पेक्ट. पॉसिबिलिटी रिमोट आहे, पण दुर्लक्ष करता येणार नाही. त्याच्यावर नजर ठेवा. तिघातला एक जखमी आहे, ते शहरात नाहीत. म्हणजे जर त्या भागात त्यांचा अड्डा असेल तर ते एखाद्या डॉक्टरला शोधतील, आणि नसेल तर लपायला एखाद्या डॉक्टरचं घर. कापून टाकायला पाहिजे. राणी सर बेटा लवकर. अगं काय करतेस तिथे, चल ना. नाही ग. आजोबांकडे जायचंय की नाही? हो. चला चला लवकर, हे पटकन दूध संपून टाकायचं शाण्या मुलीसारखं. अहो आटपलं की नाही तुमचं, नाहीतर बस चुकेल आणि मग दादा वाट बघत बस. बस आपण गाडीने जायचं. अगं गाडी गॅरेज मध्ये गेली आपली, आली कुठे अजून, म्हणून बसने जायचंय. हे बघ पाहिजे तर आपण टॅक्सीने जाऊया, पण तिथपर्यंत आपल्याला चालत जायला लागणारच आहे. कस पण चालेल, पण जाऊया. मला आजोबांची खूप आठवण येते. मज्जा आहे बुवा एका मुलीची. आज तिला तिचे लाडके आजोबा भेटणार आहेत, खूप खूप खाऊ देणार आणि गोष्टी सुद्धा सांगणार. पण त्या आधी हे सगळं दूध संपवायचं. पण मम्मी आजोबा आपल्याकडे रोज का नाही जात, नाहीतर आपण त्यांच्याकडे रोज का नाही जात? ते तुझ्या पप्पांनाच विचार. त्यांचा दवाखाना आणि त्यांचे पेशंट, ह्यातून वेळ मिळत असेल तर ना. आज काढलाय ना वेळ. हो पण लवकर निघा, नाहीतर नेहमीप्रमाणे दवाखाना जरी बंद असला ना तरी कुणी ना कुणी येऊन टपकेल इथे. काय बसू अगं, माझे पेशंट्स आहेत ते. कम ऑन. माहिती घ्या. चल बेटा लवकर तुम्ही आले. हॅलो. हा डॉक्टर अविनाश देशपांडे. नाही नाही दवाखाना बंद आहे आज. इथे? अहो नाही मी बाहेर चाललो आहे आत्ता. हो अगदी निघालोच आहे. नाही ओके, डोंट वरी डोंट वरी. तुम्ही असं करा, मी दिलेलं औषध कंटिन्यू करा सध्या. हां आणि ताप वाढला ना तर क्रोसिन द्या. हां आणि हां आणि काही जास्त झालं ना तर मी देतो त्या नंबरवर मला फोन करा. हां दादासाहेब देशपांडे 3641335. ओके ओके बाय. पप्पा आपण जायचं ना? ऑफकोर्स जायचं बेटा, चला तयारी करा. Thank you.
आजोबांना त्रास द्यायचा नाही, शहाण्यासारखं वागायचं. चला चला, माझी निबंधाची वेळ राहिली. आता ती कशाला? तू तिथे अभ्यास करणार आहेस का? मी माझे आजोबा निबंध लिहिलाय ना, तो मी आजोबांना दाखवणार. बर बाई, मी आणते. पप्पा मी खालती जाऊ? हो जा, पण रस्त्यावर जाऊ नको. पप्पा कोणीतरी आलाय. हा आलो. डॉक्टर अविनाश देशपांडे आपणच का? हो मीच, पण मी जरा बाहेर चाललोय. काय काम आहे? नाही म्हणजे आम्ही मुंबईला चाललो होतो, माझ्या काकांना ऍक्सिडेंट झालाय. जरा प्लीज बघता का, पायाला खूप लागले हो त्यांच्या. तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये का नाही? नाही काय डॉक्टर, की आम्ही इकडे नौखे होत आणि आमची गाडी पण बंद पडली हो. म्हणजे इकडे रिक्षा टॅक्सी मिळत नाही, जवळपास एखादं गॅरेजही नाही आहे. गाडी ढकलत दूर किती नेणार ना? जरा प्लीज तुम्ही त्यांना बघता का? आय एम सॉरी, मला खरोखरच बाहेर जायचंय. नाही डॉक्टर, असं करू नका प्लीज डॉक्टर. तुम्ही त्यांना आता बघितलं नाही तर त्यांची अवस्था बघा ना प्लीज प्लीज डॉक्टर. अविनाश, आपण जरा वेळानं जाऊ, आपलं जाणं कुणाच्या जीवापेक्षा महत्वाचं नाही. आणा, आता आणा त्यांना. थँक्यू डॉक्टर. मम्मी पण नाही जायचं? नाही ग बेटा, त्या काकांना खूप लागलंय की नाही? पप्पांनी त्यांना औषध लावलं ना की मग आपण निघू. ये कोण आहात तुम्ही? ही जखम अपघाताची नाहीये, बुलेटची आहे. बरोबर आहे, ते मला लुटेऱ्यांनी गोळी मारली. पोलीस कंप्लेंट करावी लागेल. हे डॉक्टर, पोलीस कंप्लेंट करायची गरज नाही. आम्ही कोण आहोत ते शोधायचा प्रयत्न करायचा नाही. काय, आमची गाडी दुरुस्त झाली की आम्ही निघून जाऊ. आपल्या पायातली गोळी काढायची, बँडेज करायचं. जास्त खोलात शिरायचा प्रयत्न केला ना, अख्खा रिव्हॉल्वर खोपडीत उतरून टाकेल. प्लीज बघतो. चाल लवकर, चल चल. अहो जखम खूप खोल आहे, हॉस्पिटल मध्ये न्यावंच लागेल. माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत. अरे तुझ्याकडे आहेत ती वापर आणि गोळी घ्या. चल चाल चाल लवकर कर. हे डॉक्टर, हे इंजेक्शन कसलं देतो? लोकल एनेस्थेशिया द्यावा लागेल. आपल्याला गुंगी बिंगी नाही पाहिजे, समजलं काय? हो पण खूप दुखेल तुम्हाला. तू माझी काळजी करू नको रे, तुझ्या बायका पोरांची कर. आपल्या पायातली गोळी जर नीट निघाली ना, तरच ती दोघं सही सलामत राहतील. कळलं का तुला? चाल कामाला, ते ठेव कामाला. चाल हा होता बहुतेक. बहुतेक की नक्की? नाही हाच होता. सलीम मुजावर तडीपार
घरफोडी रेप केस मध्ये सस्पेक्ट. पुढे बघ. नाही नाही नीट बघा. हां आणि हा होता साहेब शिवराम. आणि गोळी यालाच लागली होती साहेब. नक्की हा होता. हो शिवराम. नाही आपण नाही तिसरा यात नाही आहे सर. त्याचं वर्णन करू शकतोस? हो रंग साधारण माझ्यासारखा होता. सावळा रंग. उभट चेहरा होता. उभट चेहरा. झाडसर मिशी. डोळे. मोठे डोळे. आणि ते ब्ल्यू जीन्स घातली होती साहेब. आणि शर्ट. आणि हां हिरवट रंगाचा होता. बर. हो पायात काय घातलं होतं? नाही एवढं आठवत नाही साहेब. त्याने सुद्धा गोळी चालवली? हो त्यानेही गोळी चालवली. हां ओके थँक्यू वर्दे तुमची खूप मदत झाली. हे माझं कर्तव्यच आहे साहेब. या थँक्यू. सावळा रंग नवीन भिडू दिसतोय. तिघांमध्ये एक शिवराम आहे आणि शिवरामनी आजपर्यंत एकही आय विटनेस जिवंत ठेवलेला नाही.